नमस्कार मित्रांनो, असंच एकेकाळी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत साधना करत बसलेले असतात आणि त्यांची साधना करून झाल्यानंतर त्यांचा एक शिष्य उठून उभा राहतो आणि विचारतो, गुरुजी आपल्या आयुष्याचा नेमका अर्थ तरी काय? हा एवढा प्रश्न ऐकल्यानंतर गौतम बुद्ध स्मित हास्य करतात आणि त्यांच्या शेजारी पडून असलेला एक चकाकणारा दगड त्या शिष्याच्या हातामध्ये देतात आणि शिष्याला सांगतात की तू बाजारामध्ये जा आणि ह्या दगडाचं फक्त मोल विचारून ये, फक्त हा दगड तू विकायचा नाही. मग त्याच्या मनामध्ये विचारांचा गदारोळ चालू होतो की मी गुरूंना एवढा मोठा प्रश्न विचारलाय की आपल्या जीवनाचा नेमका अर्थ तरी काय, आणि गुरुंनी मला हे काय सांगितले. तरीही गुरु आज्ञा म्हणून तो काय करतो की गुरुने दिलेला तो दगड घेतो आणि बाजाराच्या दिशेने चालायला लागतो. जसा की तो बाजारामध्ये प्रवेश करतो त्याला एका गाड्यावरती बसून विकणारा पेरू विका दिसतो. त्या पेरू विकाच्या तो जवळ जातो आणि विचारतो की ह्या दगडाचं मोल तुमच्याकडे किती होईल. तर तो म्हणतो की तो दिसणं जो दगड असतोय त्या शिष्याच्या हातामध्ये तो चकाकणारा दगड असतोय. त्या पेरुविक्याला तो आवडतो आणि तो म्हणतो की सगळ्या बाजूने बघून त्या दगडाला म्हणतो की मी तुला ह्या दगडाचे एक डझन पेरू देऊ शकतोय. मग तो शिष्य जो असतोय तो म्हणतोय की धन्यवाद, पण मला गुरु आज्ञा आहे की हा दगड विकायचा नाही. तो तसाच पुढे बाजारामध्ये चालायला सुरुवात करतो आणि अशाच एका मोठ्या पेरुविक्या व्यापाऱ्याकडे जातो. त्या व्यापाऱ्याच्या समोर तो दगड ठेवतो तर व्यापाऱ्याच्या त्या नजरेमध्ये भरतो. त्याला तो पूर्णपणे चकाकणारा दिसतो आणि तो विचार करतो व्यापारी की बाबा हा दगड जर मी माझ्या टेबलवरती ठेवला तर माझ्याकडे गिरायकांची गर्दी वगैरे होऊ शकते, का तर हा अट्रॅक्टिव्ह दिसणारा दगड आहे. तो म्हणतो की बाबा ह्या दगडाचे मी तुला एक 12 डझन पेरू देऊ शकतोय. परत तो शिष्य म्हणतोय की माफ करा साहेब, मला गुरु आज्ञा आहे की हा दगड फक्त विकायचा नाही आहे, फक्त ह्याचं मोल जाणून घ्यायचं आहे. आणि तो त्या व्यापाऱ्याचा निरोप घेतो आणि पुढे बाजारामध्ये चालायला लागतो. असंच चालत चालत तो एका सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन पोचतो. सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन पोचल्यानंतर त्याला कळतं की हा दगड नसून एक हिरा आहे. मग तो काय करतो, सोनार सगळ्या बाजूने त्या हिऱ्याला बघतो, येतो आणि काय म्हणतो की बाबा मी तुला ह्याचे 1 कोटी रुपये देऊ शकतोय. तरीही तो शिष्य म्हणतोय की धन्यवाद साहेब, पण आमची गुरु आज्ञा आहे की बाबा हा दगड विकायचा नाही. असंच तो पुढे चालत चालत जातो आणि एका जोहऱ्याच्या दुकानामध्ये जाऊन पोचतो, ज्याला हिऱ्याची पूर्वपर पारख असते अशाकडे जाऊन पोचतो आणि त्याच्या हातामध्ये हा दगड ठेवतो. पण तो हातामध्ये घेण्यास नकार करतो. तो म्हणतोय की थांबा, पळत पळत जातो, देवारामध्ये जे मलमली कापड असते तो घेऊन येतो. त्या कापडामध्ये तो दगड ठेवतो, त्याची एक प्रदक्षिणा कम्प्लीट करतो आणि त्याचं दर्शन घेऊन म्हणतो की माफ करा साहेब. त्या शिष्याला तो जोहरी म्हणतो की माफ करा साहेब, की मी एवढा मोठा नाही आहे की ह्याचं मोल करू शकतोय. आता हे सगळं झालेला वृत्तांत, ह्या सगळ्या वृत्तांताचं कॅसेट त्याच्या डोक्यामध्ये चालू असते आणि तेच विचार करते अडकून तो परत चालत चालत आपल्या गुरूंकडे येतो. आणि गुरूंकडे आल्यानंतर गुरूंना सांगतो की असं असं माझ्यासोबत झालं, मी पेरविकाकडे गेलो, त्यानं मला ह्या दगडाची 1 डझन किंमत सांगितली. मी मोठ्या व्यापाऱ्याकडे गेलो पेरविका, त्यानं मला सांगितलं की ह्याचे मी तुला 12 डझन देऊ शकतोय. एका सोनारकडे गेलो, तो म्हणाला की 1 कोटी देऊ शकतोय. आणि एका जोहऱ्याकडे गेल्यानंतर जोहरी म्हणाला की हे खूप अनमोल असं रत्न आहे आणि मी इतका मोठा नाही आहे की ह्याचं मोल करू शकू. मग हे सगळं सांगितल्यानंतरही गौतम बुद्ध एक स्मित हास्य करतात आणि शिष्याला विचारतात की तू ह्याच्यामधून काय शिकला. तर तो शिष्य म्हणतो की ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं काय होतं, काहीच नाही आहे. एक जण सांगतोय किती मूल्य आहे, दुसरा त्यापेक्षा वेगळं सांगतोय, तिसरा त्याच्यापेक्षा, आणि चौथा त्याच्यापेक्षा वेगळं सांगतोय. ते ऐकून झाल्यानंतर गौतम बुद्ध एक स्मित हास्य करतात आणि त्याला सांगतात, आता ह्या दगडाला फक्त तुझ्या आयुष्यानं रिप्लेस कर, तुझं आयुष्यही असंच आहे. तू जर समजलं तर त्याची किंमत किती आहे, 1 डझन पेरू एवढीच आहे. तू जर ते नीट समजावून घेतलं तर त्याची किंमत 12 डझन पेरू एवढी होईल. अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलास तर त्याची किंमत 1 कोटी होऊ शकते. आणि त्यापेक्षा अजून पुढे जाऊन जर तो व्यवस्थित विचार केलास तर तुझं आयुष्य हे अनमोल आहे. मित्रांनो, आपलंही असंच आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, ते फक्त जगता आलं पाहिजे. आशा करतो की आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.